मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण बघू शकता शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद सांगली यांचं एक पत्र आहे 22 नोव्हेंबर 2018. या पत्रावर अत्यंत महत्वाचे कालमर्यादित तात्काळ आणि प्रथम प्राधान्य असे शब्द लिहिलेले आहेत. प्रति आहे अतिरिक्त शिक्षक शाळा यादी हरकतीपूर्वीचे सोबत यादीप्रमाणे एकूण द्वारा शाळा मुख्याध्यापक संस्था अध्यक्ष सचिव गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती सर्व आणि प्रशासन अधिकारी सांगली मनपा महानगरपालिका समायोजन प्रक्रिये दिवशी व हरकती सुनावणी दिवशी संबंधित शाळांना उपस्थित होण्याबाबत. विषय आहे अतिरिक्त शिक्षक आणि रिक्त पदाबाबतच्या हरकती नोंदविण्याबाबत. संच मान्यता सन 17-18 आणि 18-19 अन्वये संस्था अंतर्गत समायोजन करून संस्थेत अतिरिक्त होणाऱ्या शिक्षक समायोजन व रिक्त पदाबाबत हरकती दिनांक 24-11-2018 अखेरपर्यंत नोंदविण्याबाबत. संदर्भ दिलेला आहे मान्य शिक्षण सचिव शालेय शिक्षण आणि क्रीडा विभाग यांचं पत्र 15 नोव्हेंबर 2018. वरील संदर्भी विषयानुसार आपणास कळवण्यात येते की सन 17-18, 18-19 संच मान्यता झालेल्या आहेत आणि 17-18 आणि 18-19 संच मान्यतेनुसार अतिरिक्त शिक्षकांची व रिक्त पदांची माहिती या कार्यालयाने पडताळणी केलेली आहे. त्यानुसार अतिरिक्त शिक्षक असणाऱ्या शाळांची यादी शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद सांगली यांच्या कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर दिनांक 22-11-2000 रोजी प्रसिद्ध केलेली आहे. तसेच सर्व तालुक्याच्या मेल आयडी वर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तसेच सोबत यादी जोडलेली आहे. प्रसिद्ध करणे आलेल्या माहितीबाबत आपली काही हरकत असल्यास तशी लेखी हरकत दिनांक 24 नोव्हेंबर 2018 रोजी सायंकाळी 2 वाजेपर्यंत शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद सांगली यांच्या कार्यालयात समकक्ष किंवा आवश्यक त्या पुराव्यासह सादर करावी. विहित मुदतीत नसलेल्या व पुरावे सादर न केलेल्या व यापूर्वी दाखल केलेल्या किंवा यापूर्वी टपालामध्ये सादर केलेल्या हरकतीचा विचार हा केला जाणार नाही. आपल्या हरकती या कार्यालयाने नियुक्त केलेल्या श्री एस टी लतीफ वरिष्ठ सहाय्यक यांच्याकडे सादर करणे आवश्यक आहे. विहित मुदतीत प्राप्त हरकतीनंतर नियमानुसार कार्यवाही करून अंतिम याद्या प्रसिद्ध करण्यात येतील. यानंतर शिक्षक समायोजन समुपदेशनाद्वारे खालील वेळापत्रकाप्रमाणे होणार आहे. सदर समायोजन समुपदेशनास अतिरिक्त शिक्षकांच्या वेळापत्रकात नमूद केलेल्या ठिकाणी व दिलेल्या वेळेत उपस्थित राहिल्यास शिक्षणाधिकारी प्राथमिक हे एकतर्फी निर्णय घेतील. त्यामुळे घेतलेला निर्णय आपणावर बंधनकारक राहील याची आपण नोंद घ्यायची आहे. त्यामुळे सर्वांनी उपस्थित राहायचं आहे. सर्व अतिरिक्त शिक्षक असलेल्या शाळांचे मुख्याध्यापक अतिरिक्त शिक्षक तसेच रिक्त जागा असणाऱ्या शाळेचे मुख्याध्यापक यांनी खालील वेळापत्रकामध्ये उपस्थित राहणं गरजेचं आहे. तर खाली वेळापत्रक दिलेलं आहे. या वेळापत्रकाप्रमाणे समायोजन प्रक्रिया ही पूर्ण होणार आहे. अतिरिक्त शिक्षक असणाऱ्या शाळांची यादी व रिक्त पदांची यादी शिक्षणाधिकारी प्राथमिक यांनी प्रसिद्ध करणे 22 नोव्हेंबर 2018. ठिकाण आहे शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद सांगली कार्यालय. अतिरिक्त शिक्षकाकडून व रिक्त पदी असलेल्या शाळांकडून हरकती मागविणे 24-11-2018 सकाळी 11 ते 4 वाजेपर्यंत शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद सांगली ते समकक्ष सादर करणे. त्यानंतर शिक्षणाधिकारी उपसंचालक यांनी संबंधित हरकतीवर निर्णय घेणे आणि अंतिम यादी प्रसिद्ध करणे ही आहे 28 नोव्हेंबर 2018. त्यानंतर प्रत्यक्ष अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन पूर्ण करणे. समायोजन प्रक्रियेच्या दिवशी अतिरिक्त शिक्षकांनी रिक्त पदे असलेल्या सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांची आपल्या शाळेत वेतन घेणारी कार्यरत शिक्षक पदी नेऊ वेतन देयक प्रतिसह व अद्यावत रोस्टरसह उपस्थित राहणे 29-11-2018. तर अशा प्रकारचं हे सर्व जे काही वेळापत्रक आहे ते जाहीर करण्यात आलेले आहे. ठिकाण इथे दिलेले आहेत. अशा प्रकारे समायोजन हे पूर्ण होणार आहे. तर हरकती व समायोजनाच्या दिवशी सोबत आणावयाची कागदपत्र इथे दिलेली आहेत. आपण बघू शकता अतिरिक्त शिक्षकांनी आणावयाची कागदपत्र आहेत वैयक्तिक मान्यता आदेश शालार्थ आयडी नंबर माही 2018 वेतन देयक प्रत जात वैधता प्रमाणपत्र शैक्षणिक कागदपत्र. त्यानंतर रिक्त व अतिरिक्त असणाऱ्या शाळांचे मुख्याध्यापकांनी आणावयाचे कागदपत्र शाळेची संच मान्यता सर्वात महत्वाचे स्टाफ पोर्टल यू टायस व पासवर्ड संस्था आयडी व पासवर्ड कार्यरत शिक्षक यादी प्रपत्र अद्यावत रोस्टर उतारा माही 2018 वेतन देयक अतिशय चांगल्या प्रकारचं हे पत्र आहे. सविस्तर माहिती यामध्ये शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद सांगली यांच्याकडून देण्यात आलेली आहे. तर याप्रमाणे समायोजन होणार आहे. काही याद्या सुद्धा दिलेल्या आहेत. संच मान्यता 18-19 नुसार सांगली जिल्ह्यात खालील शाळेत शिक्षकांची पदे रिक्त आहेत. आपण बघू शकता संच मान्यता 18-19 नुसार सांगली जिल्ह्यात खालील शाळेत शिक्षकांची पदं ही रिक्त आहेत. तर आपल्याला रिक्त पदाचा तपशील सुद्धा इथे मिळणार आहे. हेडमास्टर ग्रॅज्युएट टीचर अंडर ग्रॅज्युएट टीचर आणि टोटल आपण बघू शकता खानापूरमध्येच अमर रमेश कोष्टी प्राथमिक विद्यालय विटा. तर आपण तपशील बघायचा मित्रांनो
आटपाडी कवटी महाकाळ आपण रिक्त जागेचा तपशील बघून घ्या. उर्दू माध्यम मराठी माध्यम आहेत, प्रायव्हेट ह्या सर्व एडेड स्कूल आहेत. अशा प्रकारची ही सांगली जिल्ह्यातील जे काही वेगवेगळ्या प्रकारच्या शाळा आहेत त्यांची रिक्त जागेची जो तपशील आहे तो इथे दिलेला आहे. संच मान्यता 18/19/2018-2019 नुसार सांगली जिल्ह्यातील खालील शाळेत शिक्षकांची पदं ही रिक्त आहेत याची आपण नोंद घ्यायची आहे. शाळावाईज बघू शकता आपण, इथे ब्लॉक दिलेला आहे, क्लस्टर दिलेला आहे, यूएस कोड दिलेला आहे, स्कूलचं नाव, मॅनेजमेंट, मीडियम, सँक्शन किती आहेत, मंजूर पदं, सध्या कार्यरत पदं आणि सध्या रिक्त पदं असा तपशील आहे. एडेड आणि अनएडेड दिलेला आहे. अशा प्रकारचा हा संपूर्ण तपशील आहे आपण बघू शकता. टोटल इथे दिलेला आहे, हेडमास्टर 22, अंडर ग्रॅज्युएट टीचर 6 ते 8 50, अंडर ग्रॅज्युएट 1 ते 5 करता 378, टोटल आहेत 450. त्यानंतर 21 आहे तिथे ग्रॅज्युएट स्टँडर्ड फर्स्ट मंजूर पद, कार्यरत पद आणि रिक्त पद, मंजूर पद, कार्यरत पद आणि रिक्त पद. तर हा जो तपशील आहे ते अशा प्रकारचा आहे. 368 21 पद इथे मंजूर आहेत आणि 368 पद इथे मंजूर आहेत, एडेड आणि अनएडेड. नंतर कार्यरत पद 20 89 6 इथे रिक्त दाखवत आहे. अशा प्रकारचा हा गोषवारा आहे. संपूर्ण माहिती ही सांगली जिल्ह्याची आहे आपण बघू शकता. अशा प्रकारचं या सर्वांचं समायोजन नाचा कार्यक्रम वेळापत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे आणि या वेळापत्रकाप्रमाणे आता समायोजन हे होणार आहे. त्यामुळे अतिशय महत्त्वाचं पत्र हे सांगली जिल्ह्यातील जे काही शिक्षक आहे, शिक्षकेतर कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी आहे, शिक्षक कर्मचाऱ्यांसाठी आहे, खास करून जे अतिरिक्त आहेत त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर आपल्याला मित्रांनो रिक्त पत्राचा तपशील सुद्धा या पत्राच्या माध्यमातून मिळालेला आहे सांगली जिल्ह्याकरिता. सविस्तर मार्गदर्शन, वेळापत्रक, सूचना, आणावयाचे कागदपत्र याबद्दल सर्व माहिती इथे दिलेली आहे. नक्कीच आपण हरकती आणि समायोजनाच्या दिवशी सोबत आणावयाची कागदपत्र सुद्धा इथे दिलेली आहेत बघू शकता.
तर नक्कीच आपण समायोजनासाठी उपस्थित राहायचं आहे. मित्रांनो, आपण सर्वांनी व्हिडिओ बघितला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार. धन्यवाद.